रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जगण्याचे काही नियम आहेत. मन साफ असेल तर सर्व माप असतं. दोस्तानो, नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला, कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिला तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो. दोस्तानो, लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नसते, कारण पाठीमागे लोक राजाला सुद्धा शिव्या देत असतात. प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेत. काळाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टीवर उपाय सापडतो, त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. दोस्तांनो, स्वतःच्या आयुष्याची कधी इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतराविषयीचं मत बनवू नका, कारण त्यांच्या आयुष्यातील वादळं आणि संकटाची तुम्हाला कल्पना नसते. म्हणून दोस्तांनो, अतिविचार करत बसू नका, कारण काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात. कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. दोस्तांनो, तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. आपण आनंदी राहायचं का दुःखी राहायचं हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही देऊ नका. पोट दुखेपर्यंत हसा. लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कोणीही तुमच्या डोक्यावर दिलेला नाही. दोस्तांनो, सुंदर डोळ्यासाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टीकडे पहा. सुंदर ओठासाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा. कधी आपण एकटं नाही याची जाणीव ठेवा. आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदानं जगा. कधी कधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो, कारण तो दिवसातून एकदा का होईना रिकामा तरी होत असतो. आपण मात्र मनात कितीतरी दुःख आठवणी साठवत असतो. काय मिळवतो यातून आपण? दोस्तांनो, आपणच स्वतःचं दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो. त्याच्या गोष्टी घडल्या त्याचा पुढे आपणच तिरस्कार करतो. आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं. जुनं दुःख विसरून सारं नवीन स्वीकारायचं. नव्या सुखांना त्यात आनंदानं भरायचं. सुखी जीवनाचं तंत्र आता आपण सर्वांनी शिकायचं. स्वतः नेहमीच आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपलं मन साफ ठेवा. कुणाबद्दल राग, द्वेष, सुळबुद्धी, तिटकारा, आकस हे काहीच ठेवू नका. आणि मग बघा, आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही आणि आयुष्य देखील खूप सुंदर होईल. नक्की एकदा विचार करा. चला दोस्तांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना पण तिथं घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ, नाही तर सगळं व्यर्थ. एकदाच जन्म, एकदाच मरण. येणार उघडा, जाणार उघडा. मनाच्या घागरीत माणुसकीचा विशाल सागर सामावला तर प्रेमाची भरती येते आणि सारं काही राग द्वेष त्यात धुतलं जाऊन शांत संयमी जीवन होतं. माणसं येते, माणसं जाते. टेकवून ठेवावी ती फक्त नाती. कुणी हसवते, कुणी रडवते, तरी हक्कानं मित्र म्हणवते. प्रेम घ्यावं, प्रेम द्यावं, सगळ्यांनाच आपलंसं करावं. लागलं कधी जरी भांडावं, तरी विषय प्रेमानं मांडावं. एकदा जीवन हे मिळतं, हवं तितकं मन जोडावं. कधी हसावं, कधी रोसावं, रंग हेही चाकून पाहावं. हीच तर माझ्या खरी नात्यांची. म्हणून नात्यामध्ये हृदय सदा शुद्ध ठेवावं. बाणाने झालेल्या जखमा या बऱ्या होतात. कुराडीनं तुटलेलं जंगल पुन्हा हिरवं होतं. पण बिभत्स आणि कटू शब्दांनी झालेलं घाव मात्र कधीच भरून निघत नाही. म्हणून प्रत्येक शब्द सांभाळून वापरावा. संबंध जोडणं एक कला आहे, परंतु संबंध टिकवणं एक साधना आहे. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही। अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो। गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि सत्य पाहू देत नाही। असा आधार द्यावा, जाणीवही होऊ नये आणि उणीवही राहू नये। धन मिळवणं खूप सोपं आहे, पण मन मिळवणं खूप कठीण आहे। आयुष्यात सर्व काही सोडून द्या, पण स्मितहास्य आणि आशा कधीच सोडू नका। अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नसते। गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देत असतात। मदत आणि स्मितहास्य ही अशी दोन सुगंधी द्रव्य आहेत, जेवढी तुम्ही दुसऱ्यावर शिंपडाल तेवढं तुम्ही जास्त सुगंधित होत जाणार। निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे। जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठाच्या दिशेला जात असतो। प्रकृतीनं माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा। कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली नाही। अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास, जो तुमच्या कानात हळू सांगत असतो, सर्व चांगलं होईल। आनंद वाटणाऱ्यांच्या उंचळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान हे परमेश्वराकडून लाभलेलं असतं।